ಭೂಮಿ ಕನ್ನಡ. लक्ष्मी, तुझा पूर्ण गावासमोर अपमान होत होता आणि मला तुला वाचवायचं होतं म्हणून मी लग्नाला हो बोलली. तुम्ही मला वाचवलेलं नाही तर अजून खड्ड्यात घातलंय. हो, मी यातला कुठला भी निर्णय घेतला ना तरी मला गावात जगता येणार नाही. काय म्हणतील लोक, तुम्ही माझ्याशी लग्न नसतं केलं ना तर बरं झालं असतं. हो, तुमच्यासाठी लग्न नसेल हो, माझ्यासाठी लग्न म्हणजे खरा सोबती आहे, सोबत राहणं आहे, सोबत संसार करणं आहे, एकमेकांचं सुख दुःखात द्यायचा आधार आहे, उतार वयात खरा मित्र आहे. मला माझा सोबती मला सोडून फॉरेनला जाणं अपेक्षित नाही. पण मी का नाही जायचं? माझं हे आधीपासूनचं स्वप्न आहे, त्यासाठीच ते इतकं शिक्षण घेतलं. हो, मग जे शिक्षण घेतलंय ते इथं वापरा ना. एवढं शिक्षण घेतलंय ते आपल्या मातीसाठी वापरा. आपण घेतलेलं शिक्षण आपल्या मातीसाठी वापरलं पाहिजे. आपण शिकायचं इथं आणि दुसऱ्या देशासाठी ते शिक्षण वापरायचं, याला काय अर्थ आहे? लक्ष्मी, हा तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. आपण आता आपण सोबती आहोत ना. सोबती असलो तरी तुझ्या आयुष्यात तू डिसाइड कर की तुला कसं जगायचं आणि माझ्या आयुष्यात मी डिसाइड करेन की मला कसं जगायचं. हो, पण या विषयावर आपण अजून बोलूया. काय विशेष? तारकला हर्षवर्धनने फॉरेनला जायला नकोय. ते तुम्हाला भी माहिती आहे. नाही म्हणजे त्यात आपण काय करणार? हर्षवर्धन भाई याला कसं थांबवणार? म्हणजे त्याला थांब म्हणलं की तो थांबणार आहे होय. म्हणूनच तुला बोलवलं. एक मार्ग आहे हर्षवर्धनला इथेच थांबवायचा. बोला की. मी सांगतो तेवढं आणि तसंच करायचं. चेष्टा आहे का जो काय? मी सांगितलं आणि मी करणार नाही असं कधी झालंय वय? बोला की. चेष्टा आहे का जो काय? काय झालं? हर्षवर्धन भैया काय आपला दुश्मन आहे का? तुमचं सौताचं पोर आहे ते. त्याच्या संगत हे असं करायचं म्हणताय तुम्ही? दुसरा काही मार्ग आहे का? नाही ना. म्हणून आम्ही सांगतो तेवढं आणि तसंच करायचं. समजलं का? होय. हर्षवर्धनला शब्द पाळायची लय हौस आहे ना. मग आता पाळ म्हणावं काय पाळायचा तो शब्द? पण आम्ही बी तारकाला दिलेला शब्द पाळणार म्हणजे पाळणार. सुभान, हा काम आला. तारेला संसाराची गदोरी.
पांडुरंगा, विठ्ठला, रखुमाई तुझ्यापासून लांब राहू शकेल, पण मी माझ्या नवऱ्यापासून किती दिवस लांब राहू शकेल मला नाही माहित. काहीतरी असं कर, त्यांना माझ्यापासून लांब नका जाऊ दे. काय करायचंय तिकडे एवढ्या लांब जाऊन? कामच करायचंय ना, मग त्यांना इथंच काहीतरी काम द्या जे त्यांच्या आवडीचं असेल, ज्यांच्यात त्यांचं मन रम. माझं जाणं किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ना पांडुरंगा. असं म्हणतात की आपल्या कामात आपण विठ्ठल शोधावा, तोच शोधायला चाललोय मी पांडुरंगा. आशीर्वाद घ्या. आणि हो, ही थोडी भांडखोर आहे पण मनाने खूप चांगली आहे. मी लंडनला गेल्यावर हिची काळजी घे. सगळ्या इच्छा पूर्ण होत तुझ्या, आयुष्यभर सुखी राहा. लवकर उठलीस तू? हो, लवकर उठायची सवय. तिकडे घरी असताना सकाळी शेताला पाणी सोडायला जायला लागायचं ना म्हणून. ती सुद्धा पूजाच आणि ही सुद्धा. काय सुरू आहे? काय ते पूजा की कुणाला इचारू? आता घरातली पूजा करायला कुणाला कशाला इचारायला पाहिजे? या घरात समद्या गोष्टी मला इचारून चालत्यात. तुझ्या घरात मोठ्या माणसांना मान देत नसत्याल बर किस देत? या घरातले निर्णय म्या घेते. तुझा आजचा पहिला दिवस आहे म्हणून घेणार ठेव. या घरातले हक्क अजून मी माझ्या सुनेला भी दिलेले नाही. तुझ्याकडून कुठून आलं? जवळ मी हाय तवर या घरातले देव, देवांची पूजा, समजे निर्णय मी आज घेणार. या घरात मी म्हणल तसच घडणार. आज हे समजे केलंय पर उद्यापासून करायची काय बी गरज नाही. आपण मी फक्त या घरात न्या काय नियम केलेले आहे आणि समजे ते पाळत्यात. तुला जर या घरात राहायचं असेल तुला भी ते नियम पाळावे लागतील. नाहीतर तारखा काय झालं? तिचं काही चुकलं का? नाही, काय चुकलं नाही पण चुकू नये म्हणून आधीच सांगून ठेवते. ओ नवीन सासूबाई, शिकवा जरा तुमच्या सुनाला. काही कमी जास्त असेल तर सांगा. आता ते बी मॅच सांगायचं? नाही, मी सांगते. हा
तू काय म्हणत होता हर्षवर्धन? नाश्ता करून निघणारच होतो. तुझी भेट होणार आहे की नाही हे कळत नव्हतं, पण बघ भेट झाली. तुमची जायची गडबड असेल ना. मी एकटाच चाललो, ती ती येत नाही माझ्या बरोबर. काय ग तुझात नाही वय? नाही, मी इथंच राहणार. प्रियंका ये लवकर, तालुक्याला जायचंय माल आणायला. होय आलेच, हे घ्या. अहो मी काय म्हणते, आता हर्षवर्धन साहेब आणि लक्ष्मीताई फॉरेनला निघून जातील, माझा ती जमीन काय कामाची? अगं पण जमिनीची कागदपत्र. अहो आता ते वे आई आहेत आपले, जरा लाडीगोडी लावून बोललं ना तर कागदपत्र पण मिळतील. आणि एकदा का कागदपत्र हातात आली की मग आपण बी मोकळी होऊ. नाहीतरी किती दिस राहायचंय या इथं, जाऊ शहरात. आणि नाहीतरी ही जमीन काय कामाची आहे, इकली तर पैसे तरी मिळतील. कसून काय शिल्लक राहते, चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला. नाहीतर काय, साधा भाजीपाला केला तरी परवडत नाही. अहो भाजीपाला काय, काही केलं तरी परवडत नाही, सगळेच भाव पाडून मागतील. नाहीतर ती जमीन असून नसल्यासारखीच आहे. बळीदादा बळीदादा काय कळाना झालंय, या वर्षी भिमुख किती फिरल? अरे संतोष आता काय सांगू मी तुला, भुईमुगाच्या शेंगा शेंगदाणा आहे तर मुक्काम पोहत्यात, शेंगदाणा संपला की मुक्काम चुलीत. आता नक्की कसं सांगू तुला, तुझ्या शेताच्या आकाराप्रमाणे लाव. हे गावातले शेतकरी म्हणजे काय कळण आणि काय वळण, जरा काय कुठं झालं की बळी कायर आणि बळी वैर. आले लगेच चाच्या टायमाला इथं. येतो बळी दादा. मी म्हणते इकून टाका जमीन, नाही म्हणजे आज ना उद्या तरी कमीच लागणार आहे ना. जमीन मला जमल तशी कस पण इकणार नाही. काल पर्यंत तुम्हाला काठीचा आधार घेऊन चालावं लागत होत, कोण कसणार आहे जमीन? ताई चालल्यात तिकडं फॉरेनला, त्या येणार आहेत का फॉरेन हून जमीन कसायला? लक्ष्मी झाला का ग नाश्ता? हे काय होतो नयन, तारा अक्का आणि बाबांना सांग नाश्त्यासाठी खाली या करून. चालेल. अग जा. ओहो लक्ष्मी तू फॉरेनला जा. का? तू इथे थांबू नकोस, मला असं वाटतं तू हर्षवर्धन बरोबर फॉरेनला जाण्याचं तुझं भलं आहे. अहो घरात कोण नसेल, पण गावात तर आहे ना, आणि मी माझी गाव आणि शेती सोडून कुठंच जाणार नाही. अगं या घरातल्या लोकांना शेतीचं कधीच कौतुक नव्हतं ना कुतूहल. रोडवरून जाताना गाडीच्या काचा खाली करायच्या आणि शेतात राबणारी माणसं बघायची, यात त्यांना खूप आनंद आहे. तेच मी इथे राहून त्यांच्या मनात कुतूहल तयार करते. पण बघा ते स्वतःच्या मनाने शेतीचं कौतुक करते. कल्पना म्हणून चांगलंय ग, माझं पूर्ण आयुष्य गेलं, कधी कुणाला पाजर फुटला नाही. म्हणून सांगते चांगली संधी आहे, हर्षवर्धन बरोबर तू फॉरेनला जा. हो बदल घडवायचा, माणसाच्या मनाला पाजर फोडायचा, म्हणल्यावर पळ काढून कसा जमा, त्यासाठी तर मला इथंच थांबावं लागेल. आणि हे सगळं करायचं असेल तर मला यांना सुद्धा इथंच थांबून घ्यावं लागेल. पण यांना थांबवू कसं? हैबत हर्षवर्धन जायला निघालाय, तो इथून जाता कामाने. कळलंय आम्हाला. वळणार कधी?
तुम्हाला हिथून जायला नव्हय. तारका तू लग्न उडगी. आम्ही सुबनला सांगितलंय तो हर्षवर्धनला गावाबाहेर पडूच द्यायचा नाही. आणि हर्षवर्धन गावाबाहेर जाण्याआधी कायमचा गावातच कसा राहील याची आम्ही व्यवस्था केली. नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी नगाय मला. एकदा का हर्षवर्धन इथून गेला की परत तो भारतात यायचा नाही. तो गावाबाहेर जाणार नाही. त्यासाठी काय लागेल तर करू आम्ही. आम्ही सुभानला सांगितलं आहेच तो ही कामगिरी फत्ते करील तेवढा विश्वास आहे आमचा त्याच्यावर. ठीक आहे, पर ही शेवटची संधी एवढं ध्यानात असू द्या. जिता रखा. काय ग ते आईने नाश्त्याला बोलवलं. ठीक आहे, हो मोर येते मी. सॉरी, मी पहिल्याच दिवशी एवढं नव्हतं बोलायला लागत. अगं तू का सॉरी बोलतीयस? ऍक्च्युली आय एम रिअली सॉरी, माझंच चुकलं. ऍक्च्युली मी लग्नाला होकार देताना तुझा विचार नाही केला की तुझा होकार येणार आहे की नाही. मी ओगाओगामध्ये हो म्हणून गेलो. पण तुझी माझ्याबरोबर खरंच लग्न करायची इच्छा होती की नाही हे मी विचारलंच नाही. तसंही मी इथून गेल्यावर परत येईन किंवा नाही येणार मला माहीत नाही. मग तू आयुष्यभर एकटी कशी राहणार? असं कस अहो, वाट चुकलेलं पाखरू सुद्धा घरट्यात परत कधी ना कधी तरी येत. आणि तुम्ही तर माणूस आहात, तुम्ही पण यालच की. मी वाट बघे. खर सांगू, माझ्या मनात कायम एकच इशारा असायचा. बाबांनी इतकी वर्ष केलेली शेती करायची आणि तीच टिकवायची. आणि आता लग्न झालंय म्हटल्यावर माझा नवरा, त्याची माणसं, त्याच कुटुंब, त्याच सगळं काही माझं. हे मंगळसूत्र जेव्हा तुम्ही माझ्या गळ्यात घातलं तेव्हाच या घरातल्या सगळ्या माणसांचा मी स्वीकार केला. शेवटी शेतकऱ्याची लेख आहे. आपली माती आणि आपली नाती जीवा पाड जपायला शिकवलंय. खूप चांगली आहेस लक्ष्मी. मग थांबा की इथंच, कशाला जात आहे? नाही गेलं तर नाही चालणार का? मी काहीच त्रास नाही देणार तुम्ही. लक्ष्मी असं का बोलतेस? मला त्रास होतोय म्हणून मी जात नाहीये. माहिती हो मला, मी आपलं बायको म्हणून सांगेन. असू नको व्हायला. बायको थांबा म्हणालीच नाही. हे लाडू आईने दिले तुम्हाला. थँक्स.